नमस्कार मी राधा भालेराव आता काय तुम्हाला सांगायची काय गरज पडत नाही तुम्हाला काही जणांना वाटत असेल की मी स्टोरी माझी खोटी खोटी सांगते मी बराच प्रयत्न केला पण ज्या वेळेच्या लोकांना माझ्या नवऱ्याला चप्पलला मारलं सासूनं चप्पलला मारलं सासरा कोयता उडकत होता त्या टायमाला मी सरपंचाकडे गेली होती संध्याकाळी असं म्हणजे त्यांचं मारहाण बघताना मी सरपंचाकडे गेली होती तर सरपंच आला सरपंच आल्यावर सरपंच म्हणला भांडणं करू नका आपण सकाळच्याला बघू सकाळच्याला बघू म्हणला सरपंच येऊन गेला तर ती मला काय म्हणली होती की तू सरपंचाखाली जाऊन झोपली म्हणजे जा ती घाण शब्द बोलली तसला मला घाण शब्द बोलली होती तर आता बघा परत ते सरपंच आम्हाला तिथे भांडणं केली ते असलं त्यांचं घाणारडे माझ्यावरचा अत्याचार आम्ही इकडं आलो इकडं आल्यानंतर आमच्या मावसगिराच्या इथं आम्ही आठ दहा दिवस राहिलो तिथून मग ग्राम ही ग्रामपंचायतची जागा ही आलो माझ्या जवळचे पाच हजार रुपये होतं ते तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहेत की ती ग गणेश घुले त्या दादानंनी काय त्या दादाचं नाव प्रकाश नाईक त्या दादांना मला पैसे पाठवलेलं विनोदकडं विनोद मला घेऊन आलेला पैसे विनोदनं मला पैसे दिलं मग ते पैसे माझ्याकडं होतं मग हे पैसे मागत होतं सासरा पैसे मागत होता आम्हाला लग्नाला जायचं आहे पैसे दे मी काय द्यायला तयार नव्हते मी म्हणायचे लोकांतनं दिलेलं मला मदतीला पैसे आहेत मी काय हे पैसे देत नाही तुम्हाला मग आता ती लग्नाला गेली लग्नावरून आली संध्याकाळी त्यांना ती भांडणं काढली म्हणजे हे भांडणं त्यांना पैशासाठी काढली होती त्यांना माझ्याकडून पैसे पाहिजे होतं आता बघा पुढं आम्ही इथं येऊन राहायला लागलो नंतर मी म्हणलं बाबा आपण एक कौऱ्यांचं सहन करायचं हे आपल्याला कुठंच राहून देत नाहीत कुठंच राहून देत नाही काय नीटनेटकं का खाऊन पिऊन देत नाही इंदापूरला होतं इंदापूरला पण त्या सावत्र धीराचा मला त्रास या आम्ही पुण्याला गेलो होतो तिथं भावानं माझ्या नवऱ्याला दारू रुपया जायचं लागला मग नवरा दारू प्यायला लागला मग भांडणं आमच्यात व्हायला लागली मी म्हणलं मला राहूच वाटत नाही म्हणलं मला तुमच्यापैकी काय म्हणलं तुमच्या पशी आहे का घरदार आहे का काय कामधंदा चांगला आहे मला तर रोज काम कष्ट करून खायला लागतं पण मी माझ्या लेकरांसाठी राहते माझ्या पुरींना घेऊन मी कुठे हिंडणार मी पुरींसाठी राहते म्हणलं मला काय घेणं देणं नाही माझे मी लेकरं घेतीन गावाला जाऊन राहते मावस दिराला म्हणलं मला कुठंतरी जागा द्या आणि मग मी मावस दिरानं मला ज्या जागेत जागा, जागा दिली होती ती होती माझ्या सासूच्या शेजारी मी तिथं घर बांधून येडं वाकडं कसं तरी राहत होते तर ह्यांना मला तिथून हाकलून लावलं मग मी म्हणलं कवर सही करायचं आपण कवर सैन करायचं मग ज्या दिवशी ह्यांची भांडणं झाली म्हणजे ज्या दिवशी त्यांना भांडणं केली होती का माझ्यासंग आम्हाला घरातनं हाकलून लावलं ह्यांना चप्पलनं मारलं हे ते त्या दिवशी तिनं एवढं घाणार म्हणत होते तुझ्यावर चढवायला तीन गडी बोलवते ती तर तुम्हाला मागच्या भागातच सांगितलेलं आहे की तीन तीन गडी म्हणजे कोण एक तिचा सक्का लोक असं म्हणजे अजून माझे धीर येतं तर ती मग त्यांना तिनं फोन केला नाही केला मला माहित नाही पण ती फोनवर बोलत होती कुणाला बोलत होती मला पण माहित नाही कुणाला बोलत होते मग मी त्या दिवशी रडून रडून आणि त्या दुसऱ्या दिवशी त्यांना सगळ्यांना मला फोन केला सगळ्यांना फोन केला मला मग मी त्यांना म्हणलं की त्यांचा फोन तुम्हाला गेला की तुम्ही मला विचारता तू कशाला त्यांना असं म्हणली तू कशाला त्यांना तसं बोलली म्हणू दे की मग मारू दे की मग मारला तर मारला त्यांचा लिओके हे काय शब्द त्यांचं मग कशामुळं का जा? 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 नुसता पैसा म्हणजे पैशालाच किंमत आहे ना आम्हाला किंमत नाही का आम्ही कोण नाही का त्यांचं अरे आम्ही तुम्हाला तुमच्या दारात कशाला येत नाही तुमच्या परिवार आमटीत आम्ही मिंद नाही लग्न झाल्यापासून मला घराच्या बाहेर यांना काढलेलं आहे माझ्या लग्नात घातलेलं माझ्या गळ्यातलं ते सगळ्यांना काढून घेतलेलं आहे माझ्या मला लग्नात है। जी साडी बिडी काय घेतली होती ती सगळ्यांना काढून घेतलेली माझ्या भावानं मला दिलेली भांडी सुद्धा त्यांना घेतलेली तीसुद्धा मला दिली नाहीत मला अंगाच्या कपड्यावर घरातून बाहेर काढलं मी तव्हापासून लग्न झाल्यापासून गावगवतं हिंडती पण मला एक पण पुरूप नव्हता काहीच नव्हतं गावाकडलं गावा म्हणून मी काय केलं म्हणलं आता आपण गावाकडं राहायचं एका ठिकाणचं काहीतरी करायचं घरकुल बघायचं घरकुल मंजूर करून घेऊ ह्या हिशोबावर मी आली होती इकडं म्हणजे असं नाही की मी नवरा सोडून आली होती कारण माझ्या पण नवऱ्याला त्यांचे सख्या आई नाही त्यांच्या आईनं त्यांना जन्म देऊन त्यांची आई पण मारले तर मी कुणाला सांगायचं कसं सांगायचं काय सांगायचं माझं ऐकणारं कोणच नव्हतं माझं ऐकणारं आज पण कुणी नव्हतं मग मी कुणाला सांगायचं म्हणून मी काय केलं यूट्यूब खोललं मला माहिती होतं बाबा टिकटॉकला मी फेमस झाली होती चार लोक मला वळखत्यात म्हणून मी यूटूबच्या माध्यमातून मी माझं मन मोकळं करत होते जी मी झुरत होते मरत होते ना त्याच्यासाठी मी यूटूब खोल युट्यूबमधनं मी माझी कहाणी सांगायला चालू केली पण जे खरं आहे ते मी खरंच सांगितलं त्याच्यात खोटं काय सुद्धा नाही मग ही कहाणी नंदनं बघितली सावत्र बहिणीनं बघ ती म्हणजे सावत्र नंदनं बघितली तिनं मला फोन केला बरंच काय काय बोलली ती मला कहाणी बंद करून टाका आमची इज्जत कशाला घालवता तुम्हाला त्रास दिला तर दिला म्हणली मला पण माहिती आहे पण बंद करून टाका परत ते त्यांना ही म्हणली तीन बाया कारण ती आता धुलवड गेली ना धुलवडीच्या टायमाला ती आली होती गावाकडं त्यावेळेस ते त्यांना फोन करून जे माझ्या संपर्कात आहे त्यांना फोन करून सांगितलं ह्यांना की बाबा आज हिला आम्ही उघडी नागडी करून भुंगळी करून मारणार आहे हिच्या अंगावर तीन बाया सोडणार आहे असा सासरा म्हणला होता तीन बाया सोडणार म्हणजे कोण सासू जाव ननंद ह्या तिघी जणी सोडणार मग मी माझी कहाणी चालूच होती मी काय केलं नंदाला सांगितलं मी म्हणजे त्यावेळेस पण का नाही मी कहाणी चालू होती ती बंद केली म्हणलं नको आता ह्या स्टोरीमधून ह्यांना त्रास होतोय म्हणल्यावर नको म्हणलं भांडणाचं मूळ करायला मी माझी स्टोरी बंद केली कारण यांना मला मार मारहाणी करण हे करण हे तर राहायचं नाही राहून देणार नाही ह्या हिशोबावर त्यांना मला स्टोरी टाकायला बंद केली मला ही असं त्यांना दबाव टाकला होता की तुला इथं राहून देणार नाही तुला कधी रातचं येऊन मारून जाईल तुला माहीत पण पडायचं नाही मी ती ऐकून मी माझी रेसिपी चालू केली चार आठ दिवस निघून पण गेलं काल काही कारण नसताना काल काही कारण नसताना त्यानं मला फोन केला फोन केला पाहिला केला त्याची बा पूरगी बोलत होती मी म्हणलं काय आबाकडं काम ती माझ्या फोनमध्ये मा रेकॉर्डिंग आहे पण ती किती असेल थोडीशीच ती रेकॉर्डिंग ऐकलीत तिनं तिच्या बापाकडं फोन दिला मी, मी वादे वादे फोन कट केला त्यानं परत फोन केला मी म्हणलं अजून कशाला फोन केला काय बोलतो आहे त्यानं तिकडून हालो म्हणला मी इकडनं हालो म्हणले मी तिथून रेकॉर्डिंग चालू केली पुढं तर तुम्ही ऐकलंच रेकॉर्डिंगमध्ये तो काय काय बोलला आहे मी फोन कट केला ती रेकॉर्डिंग मी माझ्या सख्या धीराला पाठवली मी चुलत धीराला पाठवली मी माझ्या नंदाला पाठवली सगळ्यांना पाठवली ती रेकॉर्डिंग आणि मी मी त्यांना विचारलं की ही मला शिव्या द्यायला लागलाय आहे मी स्टोरी माझी सांगायची तुम्हाला पटत नाही ना ती मी ती पण सांगायचं सा बंद करून टाकलं माझा हाल गेलं ती गेलं एवढा दिवस तुम्ही माझं केलं त्याला मला मी ती गप बसले माझ्याकडे पुरूफच नव्हतं काय आणि पुरूफ जरी असलं तर मी काय करणार होते कुणाला सांगणार होते माझं ऐकणारच कोण नव्हतं ना म्हणून पण म्हणलं आता आपण डोकं चालवलं मग डोकं चालवलं मी कितीचे रेकॉर्डिंग करून घेतली रेकॉर्डिंग करून घेतली आणि मॅ रेकॉर्डिंग करून घेतली सगळ्यांना सांगितलं विचारलं